त्याचं असं म्हणणं असायचं की जसं आपलं वय वाढतं तसं सर्वांनाच एकमेकांची गरज असते, कुटुंबाची गरज असते, आपल्या लोकांची गरज असते, नवी पिढींना असते. त्यामुळे मुलगा मुलगी असं भेद न करता आपण सून आणि जावई यांना आपलंच मानून त्या घरात राहायला पाहिजे आणि काळाची गरज ओळखून जबाबदारी घेऊन जी झेपेल ती उचेल ती समाधानाने राहायला पाहिजे. पण अलिप्तपणे हा त्यांचा प्रॅक्टिकल अप्रोच त्यांनी खूप वर्ष सांभाळला आणि त्याप्रमाणे ते आम्हाला दोघी बहिणींकडे पण राहिले. आधीच्या पिढीने जर असं वागलं तरच ते पुढे पुढच्या पिढीला ते जाईल आणि त्याप्रमाणे पुढची पिढी वागेल असं त्यांचं नेहमी म्हणणं असायचं. कामाच्या ठिकाणी आपण अनेक वेळा खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज करतो, दुर्लक्ष करतो किंवा समजून पण घेतो, पण घरी मात्र असं चित्र दिसत नाही. तर हे त्यांचं नेहमी म्हणणं असायचं आणि आपल्या समवयस्क मंडळींमध्ये ते सतत असं सांगत राहायचे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माननीय कुकडे बापूंचे आम्हाला मार्गदर्शन लाभले, यांची मी ऋणी आणि आज त्या काही कारणाने येऊ शकल्या नाही आहेत. माझ्या कल्पनेला उमा व्यासने आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून प्रत्यक्षात उतरवले त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि त्यांच्या हाकेला ओढे शिरीष पोपळे सर, अयाचित सर, डॉक्टर जयंती आंबेगावकर मॅडम, माझी मैत्रीण मनीषा टोपरे आणि त्यांची मुलगी मरुमता यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांना मनापासून.